मित्रांनो, आपण जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं नसेल तर लगेच जॉईन करा, जेणेकरून नवीन अपडेट्स, व्हिडिओ नोटिफिकेशन्स आणि डिस्कशनसाठी तिथे तुम्ही पोस्ट करू शकता. टेलिग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये, ह्या डेडिकेटेड व्हिडिओमध्ये आपण स्पेशलाइज मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प व रखडलेली काही कामे आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेली बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे परभणी ते मनमाड दुहेरीकरण हे आहे. ह्या दुहेरीकरणाच्या बाबतीत मराठवाड्याकडे बऱ्याच वर्षापासून दुर्लक्ष झालेले आहे. मागे काही वर्षाखाली परभणी ते मुदखेड या मार्गाचे दुहेरीकरण झाले होते, परंतु मनमाडपर्यंत हे काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकीकडे सर्व भारतात विद्युतीकरण आणि ह्या भागात सिंगल डिझेल लाईन हा विरोधाभास मात्र इथे दिसून येतो. तर मित्रांनो, हे जे काम आहे ह्या मार्गावर अजून काहीच दिसत नाहीये. ह्या भागातील प्रवाशांना नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे परभणी ते मनमाड दुहेरीकरण ह्या बाबीला फर्स्ट प्रायोरिटीमध्ये मी ठेवलेलं आहे, जी की मराठवाड्यातील सर्वात मोठी मागणी आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे टर्मिनसचा दर्जा येणे ही गोष्ट फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. तसेच चिखलटाणा येथे पीट लाईनला अजूनही मुहूर्त लागत नाहीये. औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे दोन प्रवेश असायला हवेत आणि सोबतच प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि 5 विकास करणे अपेक्षित आहे, कारण तिथे एक प्रीमियम ट्रेन डेक्कन ओडिसी थांबते. औरंगाबाद मराठवाड्याचं मुख्य शहर असल्यामुळे येथून भारतात मुख्य ठिकाणी ट्रेन कनेक्टिव्हिटी पाहिजे. रेल्वेपेक्षा येथून जास्त विमानसेवा चांगली वाटते, हे मात्र दुर्दैव आहे. अजंता आणि येल्लोरा ह्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या औरंगाबाद येथे वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन व्हायला पाहिजे, जेणेकरून औरंगाबादचा जो विकास आहे त्यामुळे मराठवाड्याचा विकास व्हायला मदत होईल. मित्रांनो, युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचं एक आर्टिकल आहे, त्यामध्ये बघा, औरंगाबाद टू इमर्ज ॲज अ वर्ल्ड क्लास सिटी विथ इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, जे नीती आयोगाचे CEO आहेत अमिताभ कांत यांचं स्टेटमेंट आहे की औरंगाबादची जी डेव्हलपमेंट आहे ती वर्ल्ड क्लास सिटी म्हणून व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, त्यामध्ये हे जे रेल्वे प्रकल्प आहे किंवा रेल्वे स्टेशनचा विकास आहे तो सर्वात महत्त्वाचा विकास असू शकतो. त्यानंतर जर बघायला गेलं तर नगर, बीड, परळी, वैजनाथ ह्या रेल्वे मार्गाला निधी आलेला असूनसुद्धा गती मिळत नाहीये, जी मिळायला हवी होती. आष्टी रेल्वे स्टेशननंतर काहीच काम झालेले दिसत नाही. बीड हा एकमेव जिल्हा आहे जिथे अजून रेल्वे पोहोचली नाही आणि एकीकडे विद्युतीकरण चालू आहे, हे आपल्याला गोष्ट इथे पाहायला मिळते. वर्धा, यवतमाळ, नांदेड ह्या रेल्वे मार्गाचे काम देखील संत गतीने किंबहुना मध्यंतरी थांबले आहे, हे त्वरित व्हायला पाहिजे. जालना ते खामगाव मार्गाचे 2 महिन्याखाली पुन्हा सर्वेक्षण झाले होते, परंतु पुढे याबद्दल काहीच बातमी आलेली नाहीये. हा मार्ग मराठवाडा आणि विदर्भासाठी प्रगतीचा रेल्वे मार्ग असेल. तर हे जे नवीन प्रोजेक्ट आहेत 3, नगर, बीड, परळी, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि जालना ते खामगाव, हे अतिशय लवकरात लवकर व्हायला पाहिजे. जे की ह्याच्यातले 2 जे आहेत, नगर, बीड, परळी आणि वर्धा, यवतमाळ, नांदेड, ह्याचं कन्स्ट्रक्शन तर चालू आहे सध्या. जर आपण बिझनेस स्टँडर्डचं एक आर्टिकल बघितलं मागे, 2021 आर्टिकल, तर ह्यामध्ये बघा, रेल कनेक्टिव्हिटी क्रुशियल टू मराठवाडा ग्रोथ, जे रेल कनेक्टिव्हिटी ही सगळ्यात महत्त्वाची बाब ठरू शकते मराठवाड्याच्या ग्रोथसाठी. तर मित्रांनो, त्यानंतर जर अजून बघायला गेलं तर परळी वैजनाथ तिथे एक लोको शेड व्हायला हवे, कारण हे स्टेशनसुद्धा मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेचा जोडणारा बिंदू असेल. मराठवाडा हा महाराष्ट्रामधील एकमेव भाग आहे जो दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत आहे, त्यामुळे कोकण रेल्वेसारखा स्वतंत्र अस्तित्व म्हणजेच मराठवाडा डेक्कन रेल्वे अस्तित्वात येणे आवश्यक आहे. लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावं. त्यानंतर परळी परभणी, लातूर रोड ते कुर्डुवाडी, परळी आदिलाबाद, अकोला पूर्णा ह्या मार्गाचे दुहेरीकरण सोबतच विद्युतीकरण लवकरात लवकर करण्यात आले पाहिजे. तसेच औरंगाबाद ते सोलापूर वाया बीड, तसेच औरंगाबाद ते अहमदनगर, औरंगाबाद ते चाळीसगाव, नांदेड ते लातूर, परळी ते बेलापूर, घाटनांदूर ते दौंड, हे सर्व रेल्वे मार्ग जे प्रस्तावित आहेत ते सध्या मात्र कागदावरच आहेत, ह्यांच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळायला हवी. तर हे सर्व जे आहे हे मराठवाड्यातील मेन मुद्दे आहेत जे की रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विकास करू शकतील. तर एक टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आपण बघू शकता की
हायेस्ट एवर अलोकेशन ऑफ साउथ सेंट्रल रेलवे बट मराठवाडा वॉज इग्नोर्ड. तर जे मागे आत्ता अर्थसंकल्पामध्ये साउथ सेंट्रल रेल्वेसाठी जो भरघोस निधी मिळाला होता त्यामध्ये मात्र मराठवाडा इग्नोर केलेला दिसतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व जे आहे मुद्दे मराठवाडा चे रखडलेले रेल्वे प्रश्न जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि लवकरात लवकर रेल्वेने मराठवाडा च्या रेल्वेच्या विकासासाठी काम केले पाहिजे अशी आपण आशा करू. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. अजून काही सजेशन असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.